उल्हासनगर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जय भोले सीसी टीम। प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल जय भोले सीसी टीम। सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे। अर्जुन वसीटा आणि यस टोकन येतोय। अर्जुन आणि टोकन ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होईल पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मनीष मनीचा वापर केला जाईल पहिल्या षटकामध्ये। पॉवर पेचे षटक असेल। दोन खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील। एक खेळाडू आपण वायडी स्ट्रॉंगला पाहतो आणि एक खेळाडू आपल्याला स्क्वेअर लेग रिजनला पाहायला मिळेल। शॉर्ट शॉर्ट पॉइंट आपण पाहतो त्याचबरोबर शॉर्ट कव्हरला एक खेळाडू उपस्थित। त्यानंतर शॉर्ट मिडऑफला एक खेळाडू उपस्थित। शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणाची विभरचना शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। सामना सुरू होतोय। दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम। शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट। स्ट्राइक केला फलंदाज अर्जुन वसीटा। गेम ऑन लेट्स प्ले। पहिला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न परंतु खेळाडू उपस्थित आणि शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू थांबवला जाईल। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। अर्जुन वसीटा पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली खेळी आपल्या टीमसाठी केली परंतु दुसऱ्या मॅचमध्ये लवकर बाद झाला होता आणि आताच्या मॅचमध्ये देखील त्याचं चालणं फार महत्त्वाचं असेल जय भोले सीसी टीमसाठी। फटका चांगला यावेळेस पॉवर पे सुरू आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय कव्हर क्षेत्रामध्ये। अर्जुन वसीड्याच्या बॅटमध्ये होतोय पहिला चौकार। खातं खुलं होतं अर्जुनचं आणि टीम जय बोले सीसी या टीमचं। चार धावा धावफलकावरती सहा षटकांच्या लढती आपण एन्जॉय करतोय या स्पर्धेमध्ये आणि आजची नक्कीच ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते। आज सर्व सामने आपण एकतर्फी पाहिले परंतु आज शेवटचा सामना देखील एकतर्फी होईल की रंगेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल। चांगला चेंडू यॉर्करचा प्रयास केला विकेट कीपर बीट झाले परंतु प्रोटेक्शन आहे आपण पाहतोय। शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आणि यस पंचांचा इशारा व्हाइट बॉल असेल। अतिरिक्त धावीने धावसंख्या पुढे सरकेल पाच धावा धावफलकावरती। मनीष आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करतो। स्ट्राईक इनला फलंदाज अर्जुन ऑन स्ट्राईक। यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु खूप चांगली लाईन पाहायला मिळते। वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो पडल्यानंतर थोडासा वेगानं येतोय आतमध्ये येतोय डॉट बॉल। क्लोज किपिंग मध्ये आपल्याला विकेट किपर पाहायला मिळतात। तरुण जे टीमचे ओनर देखील आहेत आणि खूप चांगली यष्टीरक्षकाची भूमिका पाहायला मिळते। अजून एक चांगला चेंडू क्या बात आहे सलगचा हा दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय। एक चौकार खर्च केल्यानंतर नक्कीच कम बॅक करतोय आपल्या टीमसाठी गोलंदाज मनीष। अर्जुन वसीटाला शांत ठेवण्याचं काम करतोय या षटकामध्ये। धावसंख्या पाच धावा धावफलकावरती स्थगित पाहायला मिळतात। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुढचा बॉल। यावेळेस पडल्यानंतर थोडासा टॉस होतोय चेंडू आणि आतमध्ये येतोय पुन्हा एकदा सलगचा हा तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय। अप्रतिम गोलंदाजी करतोय या पॉवर पेच्या षटकामध्ये गोलंदाज मनीष। पाच चेंडू आणि फक्त पाचच धावा खर्च करतोय। इकॉनॉमिकली षटक आतापर्यंत पाहायला मिळतं मनीषच्या माध्यमातून। फुल टॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय अर्जुनच्या माध्यमातून आणि पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेला अडला जातोय। दोन धावा कंप्लीट आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं आपल्या टीमसाठी। दोन धावा जरूर वाचवलेत परंतु या ठिकाणी चेक केले जाईल। तिसऱ्या पंचांच्या सहाय्यानं एक्झॅक्ट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता की नक्कीच आतमध्ये असेल हे देखील पाहिलं जाईल। टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय। दोन कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं आपण ही स्पर्धा कव्हर करतोय। खूप चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। जतीन भोयाल सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चेक करतायत।
दोन धावा असतील आणि षटक देखील कंप्लीट होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतो आहे. जय बोले सीसी टीम सात या आकड्यावरती, सात धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. स्ट्राईक मध्ये आता टोकन कडे आपल्याला पाहायला मिळेल. विस्फोटक खेळाडू गोलंदाजी मार्ग मध्ये सज्ज होतोय. पप्पू क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष जरूर टाकले परंतु पंच आपल्या निर्णयावरती थांब असतील. कोणत्याही प्रकारचा इशारा नाही पंचांच्या माध्यमातून आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पप्पूचं हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये फक्त सातच धाव आल्यात पॉवर प्लेच्यात, परंतु या षटकामध्ये धावगती वाढवावी लागेल बॅटिंग करत असताना जय बोले सीसी या टीमला. फुल टॉच चेंडू लॉक केला, ऑन साइडला खेळाडू उपस्थित. लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. खातं खुले होते, टोकनचं धावसंख्या आठ वरती पोहोचतीये. संत रीतीने या ठिकाणी धाव फलक हलत ठेवलं जाते, ते म्हणजेच जय बोले सीसी टीमचं एकमेव चौकार आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला, तो म्हणजेच अर्जुन वसिटाच्या बॅटमधनं. यावेळेस फटका चांगला इन साइड आउटचा, परंतु खेळाडू उपस्थित आणि झेल या ठिकाणी कॅरी केली जाईल. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. अर्जुन वसिटा बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का जय बोले सीसी टीमला. निनाद धुमाल यांचं देखील आगमन झाले. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय राज भोईर यांचं देखील आगमन होतंय आणि पुन्हा एकदा त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज भोईर आणि मनीष धुमाल यांच्या माध्यमातून हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि खूप चांगलं नियोजन देखील पाहायला मिळतंय. तंतोतंत लक्ष आपण पाहतोय प्रत्येकी गोष्टीवरती, खूप चांगलं लक्ष देखील त्यांचं पाहायला मिळतं आणि व्यवस्थितरित्या ही स्पर्धा या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. अर्जुन वसिटा या ठिकाणी बाद झालाय. पहिला मोठा धक्का लागतोय तो जय बोले सीसी टीमला. टीमची धावसंख्या थांबली एकूण स्कोरबोर्ड वरती आठ धावा धाफलकावरती. न्यू बॅट्समॅन मोहित इन एट नंबर थ्री, तिसऱ्या क्रमांकावरती येतो मोहित. या मॅच मध्ये नक्की जय बोले सीसी टीमला चांगली धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लावणं फार महत्वाचे असेल, कारण की डू ऑर डाय ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवर तुल्यवान आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नक्कीच एस एच एम उल्हासनगर आणि त्यांना फाईट करतोय जय बोले सीसी संघ. पप्पू पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट, मागे खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित आणि यस मिळते फक्त सिंगल. धावसंख्या एक ने पुढे सरकेल नऊ धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जास्त धावा नाहीयेत जय बोले सीसी टीमच्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त सात, खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मनीषच्या माध्यमातून आणि पप्पू देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खुला टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळताय. स्क्वेअर लेगचा खेळाडू वेगानं आलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल दिला जातोय, परंतु तेवढ्याच वेगानं फिकी देखील पाहायला मिळते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या दहा धावा धाव फलकावरती. फक्त सिंगल आपल्याला पाहायला मिळतात या ओव्हर मध्ये. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पप्पू कडून देखील ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका आणि कोणता खेळाडू त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जय बोले सीसी टीमची धावसंख्या एक गडी बाद 14 धावा डीजे.
अर्जुन वसीराची गोल्डन विकेट देखील पाहिली। दोन षटकांच्या समाप्तीचा धावसंख्या 14 धावा धावफलकावरती। इथून पॉवर प्ले देखील समाप्त होतोय। आता पाच खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील। स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केला, त्यानंतर मिड विकेट, त्यानंतर लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ आणि कव्हर मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती। मनीष सेकंड स्पेल मध्ये चांगला चेंडू की आबादे कॉट बियांची जोरदार आपल्या, यस यस इट इज आउट। फलंदाज बाद अजून एक धक्का लागेल जय बोले सीसी टीमला। टोकन बॅक टू द पवेलियन। नक्कीच सलामी जोडीने थोडस निराश केले, कारण की अर्जुनच्या बॅटमध्ये आपण फक्त एक चौकार पाहिला, तो देखील बाद झाला। त्यानंतर टोकन देखील या ठिकाणी आता स्वस्तामध्ये बाद होतोय। दोन धक्के लागतायत। तिसरा षटक मार्गस्थ न्यू बॅट्समॅन बंटी येतोय, विस्फोटक फलंदाज नेहमी गावदेवी आशळे या संघामध्ये खेळत असताना आपल्या गावासाठी खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमीच आम्ही पाहिलाय। मधल्या क्रमांकामध्ये आणि सलामीमध्ये देखील आपण त्याची बॅटिंग खूप चांगली राहिली आहे, परंतु यावेळेस मिडल ऑर्डर मध्ये येतोय बंटी तरे। मनीष लेफ्ट आर्म राउंड द विकेट की आबादे अप्रतिम गोलंदाजी होते मनीषच्या माध्यमातून आणि पूर्णपणे जय बोले सीसी टीमच्या फलंदाजाला जखडून ठेवलं जात आहे। पहिल्या षटकामध्ये देखील याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली मनीषकडनं आणि आत्ताच्या या सेकंड स्पेल मध्ये देखील आतापर्यंत दोन चेंडू आणि एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते। येस लाईन पाहावी लागेल आणि लाईन चुकीची असेल। पंचांचा इशारा होतो व्हाईट बॉल आउटसाइड डी ऑप्शन। धावसंख्या 15 वरती पोहोचते। तिसरा षटक मार्गस्थ, अद्याप कमकुवत स्कोर पाहायला मिळतोय जय भोले सीसी टीमच्या स्कोर कार्ड वरती। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुलटॉस चेंडू, परंतु फायदा उचलू शकले नाहीये, बीट होत आहेत पूर्णपणे फटका खेळण्यामध्ये बंटी आणि परंतु पंच सांगतायत हा चेंडू देखील वाईड आहे आणि धावसंख्या 16 धावा धावफलकावरती। मनीष पुन्हा एकदा सज्ज होतो लेफ्ट आर्म राउंड द विकेट। पुढचा बॉल फुलटॉस चेंडू समोर लॉक केला, फटका चांगला व्ही शेप मध्ये खेळतोय खेळाडू उपस्थित। लॉन्ग ऑन रिझन ला एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा देखील कंप्लीट केले जातील। दोनने धावफलक पुढे सरकेल, 18 वरती पोहोचे स्कोर, 18 धावा धावफलकावरती। आतापर्यंत दोन चौकार आपण पाहिले। तिसरा षटक मार्गस्थ, चला पाणी द्यायचं, आपण पाण्याची मागणी केली जाते, आपण पाणी घेऊन जायचं। मनीष सज्जोदर राउंड द विकेट, क्रॉस झाल्याने खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळायचं होतं परंतु संपर्क बनत नाही आणि एकदा कंप्लीट होते, थोडासा ओव्हर थ्रो, परंतु बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आणि यस पंचांचा इशारा 22 चा येतोय। धावसंख्या 29 धावा धावफलकावरती। प्रयत्न सुरू आहेत मोठे फटके मारण्याचे, परंतु प्रशंसा करेल मी मनीषची ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली आहे या सेकंड स्पेल मध्ये देखील। आतापर्यंत आपण पाहिले एकूण चेंडू त्याने हाताळले, षटकातील चार चेंडू आणि एकही मोठा फटका खर्च केला नाहीये। यावेळी फटका चांगला, क्या बात आहे, आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। मोहितच्या बॅटमधला पहिला धमाका षटकार।
चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर जय बोले सीसी टीमला आणि मोहितच्या बॅट मधून तो षटकार आलाय. धावसंख्या एकूण 25 25 धाव फलकावरती. वन्स अगेन अजून एक हुक करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर मोहितच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. मनीष ने खूप चांगली गोलंदाजी केली होती परंतु अंतिम दोन चेंडूवरती 12 धावा त्याने खर्च केले अर्थात दोन षटकार आले मोहितच्या बॅट मधून. धावसंख्या 31 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्पीड अप करून खेळायचंय फास्ट खेळायचंय. 31 धावा धावफलकावरती मोहित या ठिकाणी नक्कीच खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी कारण की अर्जुन वसिडा देखील लवकर बाद झाले तदनंतर आपण पाहिलं टोकन देखील बाद झाल्याने आता धावा बनवण्याची जिम्मेदारी खास करून बंटी आणि मोहित वरती आणि मोहितच्या बॅट मधून दोन षटकार पाहायला मिळतात. तीन षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 31 31 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज येत्या चौथ्या षटकामध्ये किशोर भाऊ येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती या चौथ्या षटकामध्ये. दांडगा अनुभव प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आपण पाहिले नेहमीच सराव करत असतात किशोर भाऊ लेदर क्रिकेटर देखील आहेत आणि एक खूप चांगले व्यक्तिमत्व देखील. चौथ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली जाते परंतु धावबाजीची संधी होती आणि धाव कंप्लीट केली जाईल. यस पंच सांगतात लेग बाईज. धावसंख्या 32 32 धावा धावफलकावरती. मोहित येतोय स्ट्रायकिंगला फलंदाज. दोन षटकार त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलेत. यावे फटका सांगलाय ओव्हर पिच बॉल लॉक केलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सलगचा तिसरा षटकार. धावा होत्या परंतु तीन षटकार येत आहेत मोहितच्या बॅट मध्ये आणि चौथा देखील येतोय षटकारांची आतिषबाजी करतोय या मॅच मध्ये मोहित ऑन फायर चौथा षटकार. ज्या प्रकारे मी म्हटलं कारण की डूअर डायचा सामना आणि स्कोर कार्ड वरती चांगली धावसंख्या लावणं जय बोले सीसी टीमला फार महत्वाचं होतं आणि ते काम आता आपल्या टीम साठी करत असताना मोहित चार षटकार येत आहेत सलग. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न झेलबाजची संधी आणि ते झेल पकडता आलं नाहीये झेल होतं ड्रॉप आणि इथून दोन धावा मिळतील हा महत्वपूर्ण झेल होता कारण की
चार षटकार मोहितच्या बॅटमन आले आणि त्याची विकेट डिग्गील तेवढीच इम्पॉर्टंट होती. आपण पाहिले गेले तर SHM उल्हासनगर या टीमला, परंतु झेल ड्रॉप होते आणि धावा मिळतात दोन, धावसंख्या दोन ने पुढे सरकेल 46 46 धावा फलकावरती. किशोर भाऊ देखील या षटकामध्ये महागडे ठरत आहेत. चौथं षटक आपण पाहतोय, एकूण पंधरा धावा आतापर्यंत खर्च केलेत चार चेंडू मध्ये. धावसंख्या 46 46 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू पाला मध्ये गुड लेन स्पॉट वर पडल्यानंतर तसा टिकॉप होतो चेंडू आणि बीट करतोय फलंदाज मोहितला. डॉट बॉल षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या स्थगित 46 ओवर द विकेट. यावेळेस क्या बात है, अप्रतिम स्ट्रोक पाला मिळतोय. फेकून दिला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेषेच्या बाहेर मोहितच्या बॅटमन. पाचवा षटकार होता, परंतु थोडीशी दुखापत देखील जरूर होते मोहितला. सन्माननीय नक्कीच बापसाईगावचे गौरवजी टेंबे साहेबांचं देखील आगमन झालं आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल किंग्स प्रीमियर लीग मध्ये. अंतिम सामना सुरू आहे SHM उल्हासनगर आणि त्याला फाइट करतो जय बोले CC टीम. एकूण स्कोर आपण पाहिले गेलं तर पहिल्या षटकामध्ये फार आदित्य कमी धावा होत्या, 7 धावा मनीषनं खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पप्पू आले, त्याने देखील 7 धावा खर्च केल्या. दोन षटकामध्ये फक्त 14 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मनीष आले. सुरुवात चांगली झाली परंतु शेवट गोड झाला नाही. शेवटच्या दोन बॉलवरती दोन षटकार मोहितनं टोकले, एकूण 17 धावा आल्या. आणि चौथ्या षटकामध्ये देखील किशोर भाऊ देखील महागडे ठरत आहेत, तब्बल 21 धावेंचा षटक त्यांनी आदळलाय. टोटल धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 52 52 धावा धाव फलकावरती. मुकेश येत आहेत पाचव्या षटकामध्ये लॉक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न होता परंतु प्रोटेक्शन आहे आणि मिळते एक धाव. बाईकच्या स्वरूपाने सिंगल मिळते. धावा येणं फार महत्वाचं असेल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय बोले CC टीम साठी. 53 या आकड्यावरती पोहोचतोय संघ जय बोले CC. मनीष धुमाल आमचे नक्कीच आयोजक, त्याचबरोबर राज भोईर देखील असतील यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. आणि आज शेरोशायरीचे किंग अर्थात बाबूशाह सर देखील या ठिकाणी, त्यांचा आवाज देखील आपण ऐकला. त्यांना आमच्या अत्यंत जवळचे मित्र रोशन संते सर देखील सेकंड इनिंग मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मुकेश सज्ज होते पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज, सेट बॅट्समॅन मोहित ऑन स्ट्राइक. यावेळेस ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, मागे येतोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर ला खेळाड उपस्थित. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. संकेत दळवी RU विस्फोटक खेळाडू आहेत, त्यांचं देखील मनोपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. संकेत दळवे यांचं देखील आगमन होतंय. भूमी 11 कुंदे या टीमचे नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत, तेवढेच चांगले व्यक्तिमत्व देखील. त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फाईट बॉल असेल, धावसंख्या 56 धावा धाव फलकावरती. पाचवं षटक मार्गस्थ, 70+ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण की ज्या प्रकारे मोहितने बॅटिंग केली आहे तब्बल 5 षटकार आहेत मोहितच्या बॅट मधनं. मुकेश ओवर द विकेट, चांगला चेंडू क्या बात आहे. बीट होत आहेत फलंदाज मोहित आणि डॉट बॉल येतोय.
या षटकामध्ये नक्कीच मुकेशला शांत ठेवण्याचं मोहितला शांत ठेवण्याचं काम मुकेश थोडंसं करत असताना, कारण की एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तीन चेंडू आणि धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त तीन। यावेळी फटका चांगला नक्कीच अपरकटच्या माध्यमातून घेतोय, पॉइंटच्या दिशेला खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचू शकत नाहीये, बॉल जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। चार ने पुढे सरकेल 60 धावा धाव फलकावरती मुकेश राइट मोर द विकेट। यावेळी फटका चांगला, क्या बात है, आणि चेंडू जातोय लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर, सहावा षटकार मोहितच्या बॅटमन, मोहित ऑन फायर। पन्नास या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना फलंदाज मोहित या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का, कारण की तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल, कारण की अंतूच्या बॅटमध्ये देखील एक अर्धशतक आपण पाहिलं आणि अर्जुन वसिडाच्या बॅटमध्ये देखील एक अर्धशतक आपण पाहिलं आणि यावेळेस अर्धशतक कंप्लीट होतंय, क्या बात है, सातवा षटकार जरा बॅट वरती करायचे मोहित ऑन फायर 50 कंप्लीट डिज आहे। त्याच प्रकारची फलंदाजी इथे पाहायला मिळते, आठवण करून देते ग्लेन मॅक्सवेलची, मोहित हा फलंदाज सात षटकार ठोकलेत आणि आपलं अर्धशतक देखील कंप्लीट करतोय या स्पर्धेमध्ये। आणि सूचना असतील आयोजकांच्या, वारंवार ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये, आणि सूचना असतील सात षटकार आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली वैयक्तिक 55 या धावसंख्येमध्ये बॅटिंग करतोय आणि अंतिम षटक असेल धावसंख्या 72 72 धावा धाव फलकावरती। हितेश येतोय गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकामध्ये, स्लो गोरचं षटक असेल, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, स्ट्राईक केला फलंदाज बंटी तरे ऑन स्ट्राईक, बंटी मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, ओवर द विकेट सिद्ध करावी लागेल टॉप एज आणि यस फलंदाज होतोय बाद, बंटी तरेला मैदान सोडावं लागेल, विकेटचं पतन। नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळते, यातून जिंकणारा संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये सुखरूप असेल आणि एखाद्या संघाचा नक्कीच प्रवास या स्पर्धेमध्ये जरूर थांबणार। संघ कोणता असेल, सेकंड इनिंग अद्याप शिल्लक असेल, परंतु आता पाच चेंडू शिल्लक आहेत आणि पाच बॉलवरती किती धावा वसूल करतील जय बोले सीसी टीमचे खेळाडू,
ऑन साइड ला खेळतात लोंगाला खेळाडू उपस्थित एकदा मिळते आणि स्ट्राइक येते मोहितकडे धाव संख्या 73 73 धाव धाव फलकावरती 7 षटकार आपण पाहिलेत सिंगल आणि डबल जास्त पाहायला मिळाले नाहीये तर मोहितकडनं षटकारांची आतिषबाजी केली आहे या सामन्यामध्ये 8वा षटकार पाहायला मिळेल की मोहितला या ठिकाणी शांत ठेवलं जाईल इतेच तयार खोल बैठा चेंडू बैक टू द बॉलर खेलता है खूब चांगल क्षेत्ररक्षण देखिए फॉलोत्र मे कर गोलंदाज हितेश डॉट बॉल अपने पाला मिलते है बयाच कालावधी ना हा डॉट बॉल हितेश मध्यम धाव संख्या स्थगित 73 राइट अमोर द विकेट पुढे खेलता है ऑन साइड खेळाडू उपस्थित लॉन्ग रिजन मधून एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फेकी येते धावबाजी संधी आणि फलंदाज होतोय बाद मोहितला मात्र परतावा लागेल माघारी धाव संख्या 74 74 धाव धाव फलकावरती मोहित बॅक टू द पवेलियन धावांची इनिंग या मॅच मध्ये साकारली आहे फलंदाज मोहितनं आणि खेळाडू कक्षामध्ये नक्कीच टाळ्यांचा वर्षाव जरूर होतोय मोहितवरती संघ अडचणीत होता आणि त्यावेळेस संकट मोचनाची भूमिका आपल्या टीमसाठी पार पाडली ती फलंदाज मोहितने एकूण चेंडू या षटकातील आता शिल्लक असतील शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल न्यू बॅट्समॅन व्यंकट आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण एन्जॉय करतोय नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळते डू ऑर डाय दोन्ही टीम साठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हितेश रिवर्स करतो क्या बात है दुधारी तलवारचा वापर करतो सक्षम ठरतोय चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक पाहायला मिळतो व्यंकटच्या माध्यमातून रिव्हर्स सटेन केला आणि चौकार येतोय धाव संख्या 78 78 धाव धाव फलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल स्ट्राइक घेणारा फलंदाज पुन्हा एकदा व्यंकट ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा पवित्र होता परंतु लाईन पाहावी लागली लाईन चुकीची असेल पंच सांगतात व्हाईट बॉल धाव संख्या 79 89 धाव धाव फलकावरती अपाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहिले आमचे दोन्ही प्रमुख आयोजक राज भोईर तदनंतर मनीष धुमाल आणि त्यांचे तमाम सहकारी नयन देखील असेल रिव्हर्स खेळतोय पुन्हा एकदा मागे येतोय आणि एकच जामिले शेवटच्या बॉलवरती षटक कंप्लीट होते 6वा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एकूण जय बोले सीसी टीम ने बनवल्यात फलकावरती 80 धावा आजच्या दिवसातील हाई स्कोर या ठिकाणी उभा केलाय या स्पर्धेमध्ये आणि विजयासाठी 81 धावेचं फलबट लक्ष उभं केलंय SHM उल्हासनगर टीम समोर मार्क सैनी यांचं देखील आगमन होतोय आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल किंग्स प्रीमियर लीग मध्ये 81 धावेचं लक्ष असेल आणि शेवटचा हा सामना आहे नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळते कोणचा संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवेल जय बोले सीसी ही SHM उल्हासनगर संघ याचं धावतं वर्ण ऐकण्यासाठी इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र आमचे अत्यंत जीवलक मित्र रोशन संते ऑन मायक्रोफोन थैंक यू सो मच
की सो मच सोनू बांगर आणि बाबूशे यांचा आवाज आपण ऐकला. शेवटच्या दिवशी देखील बाबूशे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि उद्या सकाळी सोनू बांगर ठीक 9 वाजता येतील ही आपण अपेक्षा बाळगूया, कारण की उद्या 9:30 वाजता सामने सुरू होणार आहेत. तर सोनू बांगर यांच्या माहितीसाठी आणि आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल आमचे अत्यंत जवळचे मित्र समीर शेठ शेलार हे देखील उपस्थित आहेत आणि संकेत दळवी देखील उपस्थित आहेत. 81 धाव बनवायचे आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी केली मोहितने. या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. नक्कीच बघा ऑक्टोबर हीट सुरू आहे आणि पंचांनी असं सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा पाणी आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फिल्डर असेल बॅट्समन असेल नक्कीच, कारण की क्रॅम देखील मगाशी आला होता त्यामुळे विनंती आहे जास्तीत जास्त पाणी प्या आपण, कारण की उन्हाचा तडाखा भरपूर आहे. त्यामुळे ही सर्वांना विनंती असेल. ज्याप्रमाणे मी उल्लेख करेन की ओपिनियन मध्ये सांगितलं होतं SHM उल्हासनगर टीमच्या कॅप्टनने की आम्हाला अर्जुन वसिट्याला लवकर बात करावं लागेल, परंतु मी तर म्हणेन अभ्यास केला गणिताचा आणि पेपर आला इतिहासाचा, कारण की अर्जुन वसिटा तर बाद झाले परंतु त्यानंतर 56 धावांची विस्फोटक इनिंग साकारली मोहित कणोजियाने. 56 धाव बनवल्या वैयक्तिक आणि त्याचमुळे संघ 80 धावांपर्यंत पोहोचू शकलाय आणि 81 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. प्रमोद शेठ पाटील, त्यानंतर रवी सोहांडा साहेबांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. जय बोले सीसी आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय तो म्हणजेच तरुण मूलचंदानी साहेबांचा संघ SHM उल्हासनगर. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ किंग्स प्रीमियर लीग सीझन 1 च्या सुपर 6 मध्ये दाखल होईल. एक संघ आपण ऑलरेडी पाहिलेला आहे बालाजी 777 या संघाने सलग 2 सामने जिंकले आणि तो संघ दाखल झालाय किंग्स प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये. ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे संकेत दळवी ट्रॉफीज देखील आहेत. ही खासियत आहे राज भोईर यांची. राज भोईर असतील, मनीष धुमाळ असतील, जेव्हा जेव्हा राज भोईर यांची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा त्यांचं वैशिष्ट्य आहे की ट्रॉफीज भरपूर चांगले असतात आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. आणि प्रशांत तुमच्या माहितीसाठी पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे, द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 रुपये. व आकर्षक या ट्रॉफीज आपण पाहतोय. प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज साठी सरप्राईज आहे जे शेवटच्या दिवशी नक्कीच समजेल सर्वांना सुपर सॅटरडेला. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देखील आहे. लिडिंग विकेट टेकर आणि लिडिंग रन स्कोरर साठी ट्रॉफी देखील आहेत. यस, ट्रॉफीज आहेत त्यांच्यासाठी. 81 धाव बनवायचे आहेत सलामीची जोडी सागर आणि रवी. ज्या रवीने आधीच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली होती, आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, तोच रवी येतोय बॅटिंग करण्यासाठी, कारण की टार्गेट आता मात्र 81 धावांचं आहे. पहिले 4 सामने आपण पाहिले असतील आदित्य, तर दुसरी बॅटिंग करता म्हणजे चेसिंग करणारे संघ जिंकलेले आहेत, तर 5व्या सामन्यामध्ये तसं होईल का बघूया आपण, कारण की हे दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट आहे, गोलंदाजी स्ट्रेंथ आहे जय बोले सीसी या टीमची, आणि त्या संघाला 81 धावा डिफेंड करायचे आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. कल्पेश भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 वाजता त्यांची ड्युटी चालू झालेली आहे. भरपूर दौरा करून ते आलेले आहेत, संपूर्ण भारतामध्ये ते फिरून आलेले आहेत आणि उद्या देखील शिर्डी दौरा आहे त्यांचा.
क्या बात है। सागर साठी पारितोषिक आहे बैक टू बैक दोन, एका षटकात दोन षटकार मारले तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आहे विजय कडून। क्या बात है, विजय यांनी आपले एटीएम ऑन केलेला आहे आणि पारितोषिकांचा वर्षा नक्कीच सागर वरती केलेला आहे। बघा एका षटकामध्ये सागर ने जर दोन षटकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे विजय कडून। लागोपाठ नाही, एका षटकामध्ये दोन षटकार, कधी एका षटकामध्ये एक ओव्हर मध्ये दोन षटकार। प्रशांत रेड्डी यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती। क्या बात है, लाउड अपील करता है कॉट बेंची, परंतु तटस्थ पंच आहेत, नामवंत पंच आपण पाहतोय, जतीन भुयाल सर आणि आजिम अब्दुल्ले सर हे दोन ऑफिशियल पंच जेपी पॅनल जे दणगण उभो आहे दोन्ही पंचांना। पहिला चिन्ह आलाय डॉट, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज अर्जुन वसिटा मध्ये, फार कमी वेळामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये। सिल्वर स्टार भिवंडी या टीमचा सदस्य देखील आहे, ड्राइव केलाय डीप मध्ये, फिल्डर आहेत लॉन्ग ऑनला, एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, या एका धावेने नक्की श्री गणेश होती आहे। धावसंख्या आहे एक, रवीसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे, विजय यांच्याकडून एका ओव्हर मध्ये दोन षटकार लगावले तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। उद्या दुसरा दिवस आहे आणि उद्या ठीक 9:30 वाजता पहिला सामना असेल, ए जी फायटर्स विपक्षीय फलक 11 या दोन संघांमध्ये सुलतान खानला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत, आणि दुसरा सामना ठीक 10:30 वाजता असेल, युवन युवराज 11 विपक्षीय साई स्ट्रायकर्स, मनीष धुमाल इन ऍक्शन मध्ये असतील। क्या बात आहे, तर या चारही संघांना विनंती असेल जी वेळ आयोजकाने दिलेली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करायचं आहे। 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे, पहिला सामना 9:30 वाजता सुरू होईल। अर्जुन स्ट्रायकिंगला फलंदाज रवी, एक चांगलं बॅटल, वेगवान चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खूप आधीच स्टान्स बदलला होता त्यामुळेच चेंडू ते रीड करू शकले नाहीयेत। येतो हा डॉट बॉल, धावसंख्या एक आहे, अर्जुन वसिटा जेन्युइन ऑलराउंडर संघ नायक देखील आहे जय बोले सीसी या टीमचा, अष्टपैलू खेळाडू आहे रवी सोहांडा आणि प्रमोद पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेद घेतला जातोय आणि क्षेत्ररक्षक आहेत गली मध्ये, सेकंड स्लिपला मिळते लेग बायच्या स्वरूपात, एक धाव धावसंख्या एक ने पुढे जाईल, दोन धावा धाव फलकावरती। आतापर्यंत चांगली गोलंदाजी अर्जुन ने केली आहे या षटकामध्ये, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता, आबा कारंडे 40+। धावसंख्या आहे दोन, ऑन साइड ला फटका चांगला आहे, बिग हिट केलाय मिड विकेट बाउंड्री लाइन च्या बाहेर, या इनिंग मधील पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार। षटकार आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल विजय कडून, फलंदाज सागर साठी ही सुवर्ण संधी आहे। एक षटकार लगावलाय, षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 8, फुल टॉस चेंडू आहे, ड्राइव्ह केलाय अपिश ड्राइव्ह आपण पाहतोय, अपिश अँड पनिश डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाइनच्या बाहेर चौकार, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SHM उल्हासनगर या संघाची बिनबाद 12, बनवायच्या धावा 81, 6 षटकांमध्ये 30 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 69 धावांची गरज।
वरती आपण पाहू शकाल समाजसेवक उद्योजक आदरणीय किशोर भाई खूपचंदानी साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडला या क्रिकेट स्पर्धेचा आणि त्यांच्या माध्यमातून स्पेशल गिफ्ट आहे क्या बात है राज भोईर यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट आपण पाहतोय किशोर भाई यांच्या माध्यमातून हे दिले जात आहे। गोलंदाज बंटी येतो आहे या दुसऱ्या षटकामध्ये, प्रचंड वेग प्रचंड वेग आपण पाहिला, वेगवान गोलंदाज आहेत बंटी आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक डाव, डान्सिंग डाउन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न असफल राहिला रवीचा। रवी थोडासा संघर्ष करतो या मॅच मध्ये, ज्या रवीने अप्रतिम बॅटिंग केली होती या आधीच्या सामन्यामध्ये पियुष इलेव्हन महारळ या संघाच्या समोर, धावसंख्या आहे 13, अजूनही 68 धावांची गरज आहे, 29 चेंडू शिल्लक आहेत, फ्लाइंग स्टार्ट केला, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे, क्या बात आहे गतीमध्ये परिवर्तन ही खासियत आहे बंटीची, व्हेरिएशन आपण पाहतोय, पहिला चेंडू प्रचंड वेग पाहिला आणि या चेंडूवरती फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस ही खासियत असते एका महान खेळाडूची। धावसंख्या आहे 14, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, उल्हासनगर मधील सर्व खेळाडूंसाठी एक खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे राज भोईर आणि मनीष धुमाळ यांच्या माध्यमातून, फुल टॉच चेंडू ड्राइव्ह केलाय, स्ट्रेट ड्राइव्ह आहे डीप मध्ये, फिल्डर आहेत, मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती, धावसंख्या एक ने पुढे जाईल 15, या आधीच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 4 चेंडू अर्जुनने खूप चांगले हाताळले होते, त्यानंतर 5व्या आणि 6व्या चेंडूवरती एक षटकार आणि एक चौकार आला, याही षटकामध्ये बंटीने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे, 3 चेंडू फेकले आणि अवघ्या 3च धाव आल्यात, गतीमध्ये परिवर्तन, शॉर्ट आर्म बॉल गेला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, बोहरा आहेत आणि मिळते फक्त एकच धाव, धावसंख्या आहे 16, संत आणि सावत सुरुवात केली आहे, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे आणि या पीटूच्या षटकामध्ये चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलंय, या 20 लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, नो बॉलचा इशारा येतोय, नो बॉल आहे, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, धावसंख्या 17, खराब चेंडू आपण पाहिला, हातावरती नियंत्रण नव्हतं, दिशाहीन हा चेंडू आणि पंचाने दंडित केलेला आहे, 17 धावा धावफलकावरती आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, संधी आहे रवीकडे कारण की फ्री हिट आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल कारण की चौकार षटकारांची नितांत गरज आहे। गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक आहे, झेल तर पकडलाय आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती, फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज झालाय बाद रवी, बॅक टू द पवेलियन, धावसंख्या आहे 17, 5 चेंडू आणि अवघ्या 5 धावा आल्यात, चांगली गोलंदाजी बंटीने केली, अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय, क्या बात आहे, स्विंग का किंग, स्विंग का सुलतान, सुलतान खान कडून मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच बॅट देखील आहे अशी माहिती मिळते, टॉप एज आहे परंतु
गॅप मध्ये आहे आणि सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार शेवटच्या बॉल वरती आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21-21 बनवायच्या धावा 81 सहा षटकांमध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज चोवीस चेंडू शिल्लक आहेत 15.00 सरासरीने धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये समोर बाईक आहे समोर जी बाईक आहे प्लेयर डगआउटच्या बाजूला ती व्यवस्थित पार्किंग करायची आहे पंच कोणती बाईक आहे शाईन आहे आय थिंक समोर जी शाईन आहे यस थँक्यू सो मच एका ओव्हर मध्ये दोन षटकार लगावेल त्याला नक्कीच विजयभाई कडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे एटीएम ऑन केलेलं आहे ऑन साइड ला फटका चांगला आहे इन टू दि स्लॉट अँड आउट टॉप दि प्लॉट षटकार येतोय फलंदाज तरुणच्या बॅट मधून टीम ओनर आहेत संघ मालक आहेत आणि संघ मालकाने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे जर अजून एक षटकार आला तर नक्कीच विजयभाई कडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल राज भोईर आणि मनीष धुमाळ एवन जोडीच्या माध्यमातून एवन आयोजन पाहायला मिळतंय तरुण मूलचंदानी एक षटकार लगावलाय कुणाल पुन्हा एकदा या 20 लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय मिळते अवांतर धाव धावसंख्या 28-28 धावा टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घरबसले आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे क्या बात आहे पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे बॅक टू बॅक येतोय हा दुसरा व्हाईट बॉल पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर थोडासा दबाव आहे दडपण आहे आणि या दबावामध्ये नक्कीच दिशेपासून भरकटतोय दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि पुन्हा एकदा सलग चालाय हा तिसरा व्हाईट बॉल थोडीशी खराब गोलंदाजी धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत जिंकण्यासाठी अजूनही 51 धाव बनवायचे आहेत हे षटक फार महत्वाचं ठरतंय SHM उल्हासनगर या टीम साठी कारण की धावा येत आहेत अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत काहीतरी कानमंत्र देताना कारण की गोलंदाजी थोडीशी खराब होती आहे कुणालने पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या तोच कुणाल आपण पाहतोय फिरकी आक्रमण आहे आणि सलग चालाय हा चौथा व्हाईट बॉल खराब गोलंदाजी अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे फार कमी वय आहे किंग्स प्रीमियर लीग सीझन 1 हुक करण्याचा प्रयत्न टॉप एज आणि अप्रतिम झेल पकडला लॅबोने शॉर्ट फाईन लेगला फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन संघ मालक तरुण बॅक टू द पवेलियन
आपण राज सकाळपासून वाट पाहत होतो, त्यांचे इथे आगमन झालेलं आहे। प्रसाद वेलकम, स्वागत आहे। नक्कीच घडा केमिकल मध्ये ते कार्यरत आहेत आणि क्रिकेट वरती त्यांचं भरपूर प्रेम आहे, खास करून राज भोईर आणि त्यांचा संघ देखील आहे। आय थिंक ते नाहीये तसं आम्हाला समजलेलं आहे। धावसंख्या आहे 31-31। न्यू बॅट्समन दीपक येत आहेत, दीपक वाधवानी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी, कॅप्टन आहेत आणि डॉट बॉलची समाप्ती। आता मात्र कमबॅक केलं गोलंदाज कुणालने, एक विस्फोटक फलंदाज आहे दीपक। क्या बात आहे, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न खूप चांगले केले होते फिल्डरने, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण दोन धावा धावसंख्या, दोनने पुढे जाईल 33 धावा धावफलकावरती आहेत। विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे SHM उल्हासनगर या संघाने। या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत, एकंदरीत 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 48 धावांची अजूनही गरज, 48 धाव बनवायचे आहेत 20 चेंडूंमध्ये। चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील। कोणती सुपर ओव्हर नाहीये, देवा शिसवे आणि प्रमोद शेठ पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। या 20 लाईन बावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा येतोय धावसंख्या, एकने पुढे जाईल 34-34 धावा। स्विच इट आठवण करून दिलं केविन पीटरसनची आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, KPL चौकार। दाजी अजूनही 43 धावांची गरज आहे 19 चेंडूंमध्ये। कॅप्टनला कॅप्टन इनिंग खेळावी लागेल, सामना अजूनही बॅलेन्स आहे, सामना अजूनही 50-50 आहे, कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना जुकू शकतो। क्या बात आहे, चांगला चेंडू, वेगवान चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर। धावसंख्या आहे 38, जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची अजूनही गरज आहे। सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल, संध्याकाळचं सत्र देखील आहे आणि अजूनही 43 धावांची गरज आहे, 18 चेंडू शिल्लक आहेत, 14.33 सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी SHM उल्हासनगर या संघाला। एका बाजूला तरुण मूलचंदानी साहेबांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला रवी सोहांडानी, प्रमोददादा पाटील आणि देवा शिसवे यांचा संघ आपण पाहतोय। जय बोले CC। बंटी येत आहेत, ज्या बंटीने चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या षटकामध्ये तोच बंटी येतो या चौथ्या षटकामध्ये, सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे चौथं षटक। स्ट्राइक इनला फलंदाज सागर आहेत,
एका ओवर मध्ये दोन षटकार लगावले तर विजयभाई कडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बिग हिट केला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क बिग धाव संख्या आहे 44 धावा. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय फलंदाज सागरने गोलंदाज बंटीचं वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना वेगवान गोलंदाज आहेत वेगाला वेगाने उत्तर दिलंय. पुन्हा एकदा बॅकपुढे जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्वीपर कव्हरला मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या एकने पुढे जाईल 45 जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. संघनायक स्ट्राइक इनला येतोय दीपक. दीपकला चांगली बॅटिंग करावी लागेल. चौथ्या क्रमांकावरती आलाय एक विस्फोटक फलंदाज आहे. 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हाय वोल्टेज सामना बिग फाइट मॅच अस्तित्वाची लढाई सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि त्याला सन्मान दिलाय मिळते एक धाव या चेंडूवरती. धाव संख्या 46 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 15 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण आपण पाहतोय. हे तीन चेंडू फार महत्वाचे आहेत. सागरच्या बॅट मधून जर एक षटकार आला तर विजयभाई कडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल कारण की एक षटकार लगावलाय या षटकामध्ये या ओव्हर मध्ये. या 20 लाईन पावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावा धावसंख्या एकने पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. दोन ते तीन मोठे फटके आले तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल आणि जर चांगलं षटक राहिलं तर नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल जय भोले सीसी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती फार वेगाने. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये जय भोले सीसी या टीमला. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल एस एच एम उल्हासनगर या संघाला कारण की 33 धावा अजूनही बनवायचे. 14 चेंडू शिल्लक आहेत. गतीमध्ये परिवर्तन. नो चेंडू घोषित केलेला आहे. ओवर स्टेप नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. चेंडू जर चांगला होता परंतु ओवर स्टेप केलाय त्यामुळे स्पॉन्सरने दंडित केलेला आहे. जतीन भुयाल सर मॅन फ्रॉम कल्याण आणि अमित सर आपण पाहतोय. हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. थर्ड अंपायर आजिम सर आहेत. फ्री हिट वरती फायदा घेऊ शकला नाहीये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला मिळते. एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 50 कम्प्लीट. 50 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 13. आमचे ऑफिशियल कॅमेरामन ओमकारजी सावंत असतील. प्रशांत पवार आमचे बाहुबली स्कोर अपडेटर विघ्नेश असतील. दीपकजी खाडे ही संपूर्ण टीम आपण पाहतोय. गौरव सावंत यांची आहे. त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. क्या बात आहे. सॉफ्टवेअर ने खेळतात. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावीवरती समाधान मानावं लागते आणि पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 12.
षटक अतिशय महत्त्वाचं हे षटक मित्र म्हणेन, कारण की हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल। कारण की जर या षटकामध्ये एक ते दोन मोठे फटके आले तर नक्कीच कमबॅक होईल SHM उल्हासनगर या संघाचं, आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल जय भोले सीसी। ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून सीमा रेषेच्या बाहेर वन बाउंस ओवर द लाइन चौकार। होरा होते आणि त्यांनी ही चूक केली आहे। या चार धावमीटरांनी महत्त्वाचं जीवनदान देखील मिळतंय फलंदाज सागरला, ज्या सागरने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे, वैयक्तिक खेळतोय सागर 30 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा ड्राइव्ह केलंय, डीप मध्ये फिल्डर आहेत, एक धाव झाली पूर्ण, चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त एकच धाव। धावसंख्या एक ने पुढे जाईल, अब तक 56 ही धावसंख्या आहे। जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू आणि 25 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये, कारण की चेसिंग कंपल्सरी आहे, ट्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील। 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे। हाय वोल्टेज सामना, बिग फाइट मॅच रंगती आहे या दोन संघांमध्ये, काटे की टक्कर, डू ऑर डाई, दोन्ही संघांसाठी मस्ट विन गेम आहे। कारण की जो संघ जिंकेल तो संघ किंग्स प्रीमियर लीगच्या थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करेल। ओवर द विकेट ने पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइमिंग आहे लॉन्ग ऑन ला, क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र बोहराने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाउन, कॅप्टन दीपक बॅक टू द पवेलियन। पप्पू येत आहेत, क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी नक्कीच करतायत या षटकामध्ये रोहित। आणि आलाय हा डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, प्रत्येक डॉट बॉल दडपण निर्माण करेल SHM उल्हासनगर या टीम वरती, आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल जय भोले सीसी या टीम साठी। अजून एक चांगला चेंडू आपण पाहिला, इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय आणि येतोय हा डॉट बॉल। 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे। अंडर प्रेशर खूप चांगली गोलंदाजी करतोय, कारण की 5वं षटक हे निर्णायक षटक होतं आणि या निर्णायक षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 5 धावा आल्यात। प्रमोद दादा पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, देवा शिसवे देखील आहेत। एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील, 25 धावा अजूनही बनवायचे आहेत, 7 चेंडू शिल्लक आहेत।
क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही कधीही घडू शकतं, त्यामुळे क्रिकेट मध्ये कोणतेही भागीत करणे चुकीचं असतं। जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, तोपर्यंत क्रिकेट मध्ये कोणतेही भागीत करणं हे चुकीचं असतं। पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अब तक 56, 6 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज। बोहरा येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती, 6 चेंडू आणि 25 धाव बनवायचे आहेत। चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 25 धाव बनवावे लागतील। 6 चेंडूंमध्ये स्ट्राइक इन ला फलंदाज सागर आहे, ज्या सागर मध्ये क्षमता आहे सलामीला आलाय आणि अजूनही तो खेळपट्टीवरती खेळतोय, त्यामुळे तो देखील वेल सेट झालेला आहे। त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 13 चेंडू आणि 31 धाव आलेले आहेत। 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे, दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। ऑन साइड ला फटका चांगला आहे, लॉन्ग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय। आता मात्र 5 चेंडू आणि 29 धावांची गरज। चार चेंडू 29 धाव बनवायचे आहेत, 3 षटकार मारायचे आहेत। देवा शिसवे यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, प्रमोददा पाटील देखील त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे, कारण की मजबूत स्थितीमध्ये आहे। चार चेंडू 29 धावा, या 20 लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉल। चार चेंडू आणि 3 षटकार, ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, डाउन दी बॉल आणि अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाउन लागतोय, अजून एक धक्का
फलंदाज झालाय बा, तीन चेंडू आणि तीन षटकारांची गरज। नक्कीच चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये। रात नाही ख्वाब बदलता आहे, मंजिल नाही कारवा बदलता आहे, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता आहे। त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये। तीन चेंडू आणि तीन षटकार मारावे लागतील, एक नवीन विक्रम करावा लागेल। हा चेंडू फार महत्त्वाचा आहे, लाइन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, वाइट बॉल, सामना अजूनही जिवंत आहे मित्र म्हणेन, कारण की तीन चेंडू आणि 17 धाव बनवायचे आहेत। भरपूर परिश्रम घेतलेले आहेत मनीष धुमाळ आणि राज भोईर यांनी या स्पर्धेसाठी, आणि यशस्वी आयोजन आपण पाहतोय त्यांचं देखील, अनेक दिवस रात्र त्यांनी देखील एक केलेले आहेत या स्पर्धेसाठी। आता मात्र हा चांगला चेंडू मित्र म्हणेन, आणि सुटकेचा श्वास घेतलाय देवाशिष्वी आणि प्रमोददा पाटील यांनी, कारण की त्यांचा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे। दोन चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज। रवी सोहांडा जे संघ मालक आहेत, प्रकाश सूर्यराव साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। दोन चेंडू आणि 17 धावा बनवायच्या आहेत। ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये अर्जुन आहेत, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती। एक चेंडू आणि 16 धावांची गरज फक्त अतिरिक्त शिल्लक आहे या सामन्यामध्ये। खूप मोठ्या संख्येने ते प्रेक्षक उपस्थित आहेत। रोशन ठाकूर देखील उपस्थित आहेत, आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, आणि षटकार लगावलाय, शेवट गोड केलाय, परंतु सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे। जय भोले सीसी संघ दाखल होतोय किंग्स प्रीमियर लीग सीजन 1 च्या सुपर 6 मध्ये। अभिनंदन जय भोले सीसी आणि अभिनंदन बाळाजी 7774, दोन्ही संघांचं अभिनंदन। संघ हे आजच्या दिवसातील हे दोन संघ क्वालिफाय झाले।